नमस्कार लॅपटेक इनोव्हेशनतर्फे आयोजित इंजिनिअरिंग ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस या चर्चासत्रात सर्व पालक व विद्यार्थ्यांचे मी प्राध्यापक अर्चना येवले मनपूर्वक स्वागत करते या चर्चासत्रासाठी आमंत्रित अभियांत्रिकी क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व डॉक्टर रामदास बिरादा सर आज आपल्यासोबत उपस्थित आहे सर मी तुमचे मनपूर्वक स्वागत करते खर तर सर काल इतक्या दिवस इतक्या दिवसांपासून आपले विद्यार्थी व पालक ज्याच्या आतुरतेने वाट बघत होते आ, मी असं म्हणेल की ती प्रत्यक्ष आता संपली आहे कारण कालच पहिला पसंतीक्रम अर्जाची जी काही अलॉटमेंट होतं ते काल जाहीर झालेलं आहे पण काल अलॉटमेंट जाहीर झाल्यापासून अनेक पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष तुम्हालाही आणि मलाही आपण अनुभव घेतला की खूप फोन वगैरे येत आहेत आणि खूप पालक आणि विद्यार्थी संभ्रमात आहे की आता पुढे काय अलॉटमेंट झाली आता पुढे काय का तर मी आपणास विनंती करते की आप, आपले जे पालक आणि विद्यार्थी वर्ग जो संभ्रम त्यांच्या मनात निर्माण झालाय तो आपण कसा दूर करू शकतो खर तर सगळ्यात महत्वाचा टप्पा आता आहे पहिल्या कॅप राऊंडची अलॉटमेंट झालेली आहे आणि माझा तर अनुभव आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत कारण स्वतः फॉर्म भरण्याच्या ऐवजी त्यांनी दुसऱ्याकडनं भरून घेतलेला आहे खूप चांगले मार्क्स असताना आता फोन करून विचारतात की मला अलॉटमेंटच नाही किंवा मला हे कॉलेज मिळालेलं नाही तर मी दरवर्षी सांगतोय की अशा चुका करत जाऊ नका पण हे काही विद्यार्थी आणि पालक करत असतात पण आता ज्या काही चुका झाल्यात आता त्या पण त्या तर आपण सुधरू शकत नाही पण सध्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे आता कॅप चे अलॉटमेंट झालंय ना तर या नंतर अजून चांगलं काय करू शकता येते तर एक असं आहे की कॅप वनचे अलॉटमेंट काल संध्याकाळी झाल्यानंतर मी थोडा जस्ट बघितलं काही कॉलेजेसच तर यावर्षी चांगल्या कॉलेजेसचे कट ऑफ वाढलेले आहेत बरोबर याच कारण कसं आहे की मार्क्स पण मेरिट नंबर पण किंवा मार्क्स पर्सेंटेज वाढलंच होतं विद्यार्थ्यांचं विद्यार्थी संख्या जास्त आहे असं सुरुवातीला वाटत होतं की बऱ्याच कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांचा इनटेक वाढलेला होता, होता। तरी पण कट ऑफ वाढलेले आहेत बरोबर हां तर यानंतर आता जर चांगल्या कॉलेजमध्ये खूप टॉपच्या कॉलेजेसमध्ये तुमची सध्याची टॉपची ब्रँच ती काही टॉपचीच आहे असं नाही पण सध्याची टॉपची ब्रँच कॉम्प्युटर ही मिळालेली असेल आणि तुम्हाला असं वाटतं की या मार्क्सला आता यापेक्षा चांगलं ऑप्शन आपल्याकडे नाही तर त्या अशा स्थितीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी स्ट्रेट वे फ्रीज करायला पाहिजे अच्छा आणि कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करून पुढच्या सोळा सतरा अठरामध्ये रिपोर्टिंग आहे तर ॲडमिशन घ्यायलाच पाहिजे हा माझा पालकांना आणि विद्यार्थ्यांना सल्ला असेल आणि समजा तुमचा ऑप्शन आता मी ऑप्शन फॉर्म बघितलं तर हीच सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे की दोनशे ऑप्शन म्हणजे तुम्हाला प्रिफरन्स ठरवताना तुम्हाला समजत नाही आणि त्यामध्ये एखादी वीक ऑप्शन असेल की ते लागून जातं तर असं ज्या विद्यार्थ्यांचं झालं आहे किंवा अलॉटमेंट नंतर त्यांना समजते की या कॉलेजला या सुविधा नाहीत किंवा हे कॉलेज खूप दूर आहे किंवा या कॉलेजची फीस खूप जास्त आहे आपल्याला परवडणार नाही जर अशी स्थिती असेल तर ती सीट ऍक्सेप्ट करायची म्हणजे आपच आपण काहीच न करता बसायला नको आहे जर तुम्ही इफ यू डोंट डू एनिथिंग देन यू विल बी आउट ऑफ द ऍडमिशन प्रोसेस तर तुम्ही सीट ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्यानंतर बेटरमेंटला जायला पण सर बरेचशे पालकांना हे जे तुम्ही सांगताय की फ्रीज बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज आपण जे बोलतो ते पालकांच्या लक्षात येत नाहीये म्हणजे पालक विचारतायत की आम्ही जर नॉट फ्रीज केलं तर आम्हाला जे काही सीट मिळालेलं आहे आम्हाला जे काही अलॉटमेंट झाले ते आमच्याकडे राहील का म्हणजे हा थोडासा त्यांचा एक कन्फ्युजन म्हणू शकतो आपण आणि दुसरं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जर नॉट फ्रीज केलं तर आम्ही सेकंड राऊंडला जाऊ शकतो का खूप छान क्वेश्चन आहे हाच क्वेश्चन बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतो तुम्ही जर फ्रीज केलं तर तुमचा पुढचा चान्स संपला म्हणजे जे काही मिळाले कॉलेज ना तुम्ही तिथे ऍडमिशन घ्यायलाच पाहिजे आणि तुम्ही ज्यावेळेस नॉट फ्रीज करताय म्हणजे बेटरमेंटला जाताय तर बेटरमेंटला तुम्ही जाताना त्यावेळेस या कॉलेजचा क्लेम राहतो पण कोणत्या परिस्थितीमध्ये राहतो की दुसऱ्या राऊंड चे तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरताय त्यावेळेस हे पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज हे शेवटचं ऑप्शन म्हणजे तुम्हाला हे कॉलेज मिळालंय व्यवस्थित पण आहे पण दुसऱ्या राऊंड चे ऑप्शन फॉर्म भरताना एखादी चुकीचं ऑप्शन जर तुम्ही टाकला तर ते यापेक्षा वरचाच प्रेफरन्स असतो त्याचा बरोबर म्हणजे आपल्याला तुमच्या माहितीनुसार की मी पालकांना सांगू इच्छिते की तुम्हाला जो मिळालेला ऑप्शन आहे अलॉटमेंट जे आहे ते तुम्ही सेकंड राऊंडला जात असताना शेवटी तुमच्या फॉर्म मध्ये शेवटी लास्ट ऑप्शन असतं ते त्यामुळं तुम्ही तिथं जर दीडशे ऑप्शन टाकले तर मग तर खरंच नाही मी तर सेकंड राऊंडला सांगेन की सेकंड राऊंडला मॅक्झिमम दहा ऑप्शन्स अच्छा म्हणजे जास्तीत जास्त हे अकरा ऑप्शन असावं आणि दहा ऑप्शन असे असायला पाहिजेत की प्रत्येक ऑप्शन हे तुम्हाला आता मिळालेल्यापेक्षा पेक्षा चांगलं असायला अच्छा म्हणजे तुम्ही बेटरमेंटला जाता म्हणजे तुम्ही बेटर, बेटर कॉलेजेस लिस्ट बेटर काढायला पाहिजे किंवा अजूनही वेळ आहे दिवस खरस तुम्ही जे ऑप्शन टाकतात ना बघा ना तिथं जाऊन एकाच कॉलेजचे तीन ऑप्शन असे दोन तीन, तीन कॉलेजेस व्हिजिट केला तरी दहा ऑप्शन होतात दहा ऑप्शन आणि ते केलं तर खूप छान होईल मग यामध्ये सर आता सपोज एखादा मुलगा आहे की ज्याला आता पहिल्या जे काही कॅपचं अलॉटमेंट झाले त्याच्यामध्ये त्याला सातव्या नंबरचं ऑप्शन मिळालेलं आहे तो आता नॉट फ्रीज करतोय आणि तो सेकंड राऊंडला जातोय बरोबर तर त्या केसमध्ये म्हणजे बऱ्याचशा पालकांच्या अशा क्वेरीज आहेत तर तुमच्याकडनं मला त्या ऐकायला आणि पालकांनाही सांगायला आवडेल की सेकंड राऊंडला आपण जात असताना पहिलाच ऑप्शन फॉर्म घेऊन जाऊ शकतो का पुन्हा आपण नवीन फ्रेश फॉर्म भरू शकतो हाही एक बऱ्याच पालकांकडनं विचारण्यात आलेला छान क्वेश्चन आहे हा तर सातवा ऑप्शन तुम्हाला लागलेला आहे बरोबर तर त्यावेळेस तुम्ही सेकंड राऊंडला ज्यावेळेस जाताय ना तुम्ही जर या पहिल्यांदा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना हा फॉर्म आयजीटीज येतो बरोबर आणि तो जर तसाच ठेवला आणि पुढे जर गेलात तर वरचे फक्त सहा ऑप्शन राहतात आणि हे सात वर राहतो हा अलॉटमेंट झालेला आहे त्यामुळं ते पण ऑप्शन तुम्ही जाऊ शकता पण त्यापेक्षा माझं तर तुम्हाला सजेशन काय एडिट करा ना तुम्हाला आता थोडं एक ऑप्शन किंवा पहिल्या कॅप राऊंड चा अलॉटमेंट आल्यानंतर मला वाटतं थोडं समजतं बऱ्याच जणांना की आपल्या चुका झाल्या होत्या आता सुधारू शकतो म्हणजे एक अनुभव हा अनुभव येतो आणि बेटरमेंट करताना द्या दहा ऑप्शन द्या फक्त ते ऑप्शन देताना काळजी घ्या की ते खूप चांगलं ऑप्शन असायला पाहिजे म्हणजे इथे सरांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की आपण सेकंड राऊंडला ऑप्शन फॉर्म एडिट करू शकतो करू शकतो म्हणजे थोडक्यात आपण सेकंड राऊंडला नवीन फ्रेश फॉर्म देखील भरू शकतो आणि आधीच अलॉट झालेला ऑप्शन त्याच्यामध्ये ऍड होईल ऍड होईल आणि डिलीट पण करू शकतो फक्त मिळालेला ऑप्शन डिलीट करता येत नाही अच्छा ते शेवटी येत म्हणजे तुम्ही असंही करू शकता की सहा होते ना सहाच्या ऐवजी तुम्ही एकच ऑप्शन ठेवू शकता बरोबर तर तुम्ही ऑप्शन फॉर्म ज्यावेळेस म्हणजे फायनल करता फ्रीज करता ऑप्शन फॉर्म तर त्यावेळेस तुमचे दोन ऑप्शन राहतात एक तुम्ही आता टाकलेलं आणि एक अगोदर मिळालेलं ही खूप महत्वाची माहिती सांगितली सर ही माझ्या मते बऱ्याचशा पालकांना विद्यार्थ्यांना ही माहित नव्हती ही माहिती की आपण ते ऑप्शन डिलीटही करू शकतो आणि जे पाहिजे तेवढेच ठेवू हो, शकतो हो, 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 आयडीही करू शकतो अच्छा मग सर या केस मध्ये आता सपोज एखादा मुलगा आहे की ज्याला अवसरी कॉलेज अवसरी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचा ई आता मिळालेला आहे आणि तो ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे तर आणि ही इज इंटरेस्टेड फॉर सीएससी तर त्याने सेकंड राऊंडला जाणं योग्य राहील शंभर टक्के जायला पाहिजे ना तुम्हाला ना एन टी सी मिळालंय त्याच कॉलेजमध्ये किंवा दुसऱ्या कॉलेजेस मध्ये तुम्ही ऑप्शन भरू शकता तुम्हाला तेच कॉलेजमध्ये जर वरती जायचं असेल तर ऑप्शन भरताना फक्त त्याच कॉलेजचे ऑप्शन द्यायचे म्हणजे कॉलेज वरती जाता येतं किंवा नवीन कॉलेज पण चूज करता येतं ओके हा त्यामुळे हे विद्यार्थ्यांना अजून एक मी तुम्हाला खूप इंटरेस्टिंग हे फक्त मी माझ्या बऱ्याच अनुभवांती सांगू शकतो हे बऱ्याच जणांना माहिती पण नाही काय करू शकता तुम्हाला ऑप्शन फॉर्म आत्ता अलॉटमेंट मिळाले आहे ॲडमिशन पण तिथंच घ्यायचं आहे तर एक तर त्या कॉलेजमधल्या बेटरमेंटसाठी ट्राय करता एन टी सी मिळालं तर कम्प्युटर साठी किंवा आय साठी ट्राय करू शकता किंवा मेकॅनिकल मिळालं तर हे करू शकता किंवा अजून काही सिच्युएशन असते की आता सोळा सतरा अठरा सोळा सतरा मध्ये फॉर एक्झाम्पल माझी फीस भरायची तयारी होत जा नाही बरोबर अगदी खूप आय एम नॉट प्रिपेअर्ड किंवा मला अजून थोडा अंदाज घ्यायचा आहे तर त्यावेळेस तुम्ही स्ट्रेट वे बेटरमेंटला जावा आणि पुन्हा हीच आपल्याला तर ठेवायचं या आहे यापेक्षा असं खूप हायर ऑप्शन द्यायचं आणि तुम्हाला वेळ मिळतो म्हणजे प्रिपरेशनसाठी वेळ मिळतो तर यासाठीही बेटरमाइंटला जाऊ शकता बऱ्याच वेळेस काय सांगतायत की तुम्हाला आता मिळालंय लगेच प्रेज करा आणि घेऊन टाका हे चार वर्षाचा तुमचा क्वेश्चन आहे स्मूथली जायला पाहिजे तुम्हाला खरंच माहिती काढायची झाली तर ह्या तीन चार दिवसात काढू शकताय ना अजून आणि तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना शेवटच्या दिवशी ऑप्शन फॉर्म भरा यापेक्षा बेटर जर खरच असेल तर तुम्ही ते पण करू शकता इवन दो आपण तिसऱ्या राऊंड पर्यंत तिसऱ्या राऊंडला अगदी शेवटच्या दिवशी पहिल्या राऊंडला मिळालेला ऑप्शन पण ऍडमिशन घेऊ शकतो तर इट्स नॉट हार्ड अँड फास्ट तर काही सुविधा आहेत तर त्याचा ऍडव्हान्टेज घ्या पण आपली पूर्ण तयारी आहे फीसची तयारी आहे राहण्याची तयारी आहे विनाकारण हे प्रोसेस लांबवायची म्हणून जाऊ नका अच्छा म्हणजे तुमची कंप्लीट तयारी असेल तर काय करा ऍडमिशन लगेच उद्याच सोळाला ऍडमिशन घ्या आणि दोन चार दिवस रिलॅक्स राहा हो। अदरवाईज आपल्या कंडिशन्स जर फायनान्शियली फेवर करत नसतील तर तुम्ही एक्सटेंड करायचं आपण त्याच साठी आपण एक्सटेंड करू शकतो करू शकतो खूप छान हे सांगितले माहिती सर कारण बरेचशा पालकांचे असं होतं की आम्ही आता लगेच एवढे जे फीज आहे आता इंजिनिअरिंगच्या आपल्याला आपण तुम्ही जाणतात सर तुम्ही एवढ्या महाराष्ट्रातल्या नामांकित शिक्षण संस्थांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे तुम्हालाही माहिती आत्ताची सध्याचं जे काही फी स्ट्रक्चर आहे ते बऱ्याचशा पालकांना एक लगेच झेपत नाही किंवा आत्ता लगेच देणं ते सहज शक्य नाही तर या तुमच्या ह्या सल्ल्यामुळे त्यांना एक वेळ मिळू शकतो आणि थोडी माहिती ते काढू शकतात तर हे एकदम योग्य मार्गदर्शन तुम्ही या संदर्भात केलं मी खूप आभारी आहे सर्व पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने सर यामध्ये आणखी एक सर बऱ्याचदा पालक विचारतात आणि मलाही तो बऱ्याचदा प्रश्न पडतो की खरंच आपण थांबलो सेकंड किंवा थर्ड राऊंड साठी तर फायदा होतो का होतो पण ऑप्शन पुढचे पण ऑप्शन फॉर्म भरताना व्यवस्थित भरायला पाहिजे माझं गेल्या म्हणजे कित्येक वर्षापासूनचा हा अनुभव आहे की ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरत नाही म्हणजे आता रिसेंट पण अनुभव करते तुम्ही बऱ्याचदा व्यवस्थित ऑप्शन फॉर्म म्हणजे नेमकं कसा भरला पाहिजे नेमकं काय करायला का पाहिजे आपला फॉर्म आपणच भरायला पाहिजे माहिती काढायला पाहिजे आता बऱ्याच वेळेस ऑब्झर्वेशन काय की हे कुठेतरी एखाद्या ठिकाणी सायबर कॅफे किंवा अशा ठिकाणी एकच व्यक्ती भरतो तो पन्नास जणांचे भरतो हे जन... खूप अवघड आहे आता मागचा ता रिसेंटली शेवटच्या दिवसाचा येतो की मी एक्सपर्ट असताना मला फक्त मी तीन फॉर्म भरले तर जवळपास तीन साडेतीन तास केले त्याचा एक प्रॉब्लेम होता की माझ्या मित्राच्या मुलींनी एकशे शहाण्णव ऑप्शन्स केलेले होते आणि मला सांगितले की आता तुम्ही भरा तर असा फॉर्म भरणं तर खूप अवघड आहे मला ते डिलीट करण्यासाठीच अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला आणि शेवटी मी फक्त बाराचं ऑप्शन फॉर्म भरले आणि दुसरा ऑप्शन करेक्ट आहे ही इज हॅपी तर ही माहिती असायला पाहिजे आणि खूप जण फक्त नावावर जातात तुम्ही दीडशे किंवा दोनशे ऑप्शन भरताय तर त्यावेळेस ते दीडशे किंवा दोनशे बघितलेले आहेत का मी प्रत्येक वेळेस सांगतोय की तुम्ही पंधरा ऑप्शन भरताय ना तर पाच कॉलेजेसचे भरा तीन ब्रँचेसचे भरा पाच कॉलेजेस आपण बराच वेळ होता दोन महिने होते ते बघू शकला असतो हे जर फॉलो केलं तर तुम्हाला व्यवस्थित आणि तुम्ही असंही करायला नको आहे की तुम्हाला मार्क्स आहेत साठ टक्के आणि चौकशी करायची सी ची <laughs> तर साठ टक्केच्या आसपास सीईटी सेल वरती माहिती खूप छान आहे त्या रेंज मधले कॉलेजेस बघायचे आणि ते तुम्ही बघितल्यानंतरही कोणाकडनं तरी कन्फर्म करायचं की इज इट गुड खरच चांगला आहे का आणि त्यानंतर विश्वास ठेवायचा म्हणजे सरांचं म्हणणं असं आहे की तुम्ही पसंतीक्रम अर्ज भरत असताना अनुभवी व्यक्तींचा तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे स्वतःच भरा शक्य सगळ्या जवळच्या फॅसिलिटेशन सेंटरवर जाऊन तुम्ही फॉर्म भरला तर तो उत्तम राहील जेणेकरून तुमचंही जे काही होणार पुढे भविष्यात होणार नुकसान आहे ते टळेल कारण पहिल्या राऊंडचे जे अलॉटमेंट असतं सर माझ्या माहितीप्रमाणे तिथे चान्सेस जास्त सगळ्यात नव्वद टक्के चान्सेस तिथंच असतात काही लोकांचा चुकीचा संभ्रम आहे की सेकंड राऊंडला मेरिट खाली येतं थर्ड राऊंडला अजून खाली येतं येतं हे खरं आहे पण कोणत्या कॉलेजचं येतं ज्या कॉलेज मध्ये चांगले प्लेसमेंट नाही चांगले रिझल्ट नाहीत चांगले प्राध्यापक नाहीत अशा कॉलेजचे दुसऱ्या तिसऱ्या मध्ये कट ऑफ कमी होतात होता। आणि चांगल्या कॉलेजचे कट ऑफ वाढतात तर हे हा जर विचार केला तुम्ही तर आता पहिल्या राऊंडचा तर चान्स नाही पण ऍटलीस्ट ही काळजी तुम्ही सेकंड ला तरी घ्या सर ज्यांनी प्रथम कॅप राऊंडच्या वेळी जो ऑप्शन फॉर्म आपण भरले होते त्याच्यामध्ये काही चुका केल्यात म्हणजे चुका म्हणजे मध्ये त्यांना थोडस त्यांचं जम्बलिंग झालंय किंवा त्यांना हे माहीत नव्हतं किंवा कुठेतरी जाऊन त्यांनी फॉर्म भरला हे त्यांनाही माहीत नाहीये तर अशांसाठी तुम्ही आता सेकंड राऊंड साठी त्यांना काय सल्ला द्याल की प्रिफरन्स कसे ठेवावेत की जेणेकरून त्यांना सेकंड मध्ये अलॉटमेंट साठी फायदा होईल हा आता काय करायला पाहिजे तर अशा जर चुका झालेल्या असतील आता जे काही मिळाले हे तर कुठं जात नाही बरोबर बेटरमेंट करा आणि पुढच्या ह्याच्यामध्ये खरंच काही बेटर करता येते का ते बघा तर ती करताना करा आ, ते करताना काय करायला पाहिजे की पुढचा ऑप्शन फॉर्म भरताना वाटल्यास अजून डिटेल मी सेकंड ह्याचा फॉर्म कसा भरावा ह्याच्यावरती आपण एक असं चर्चासत्र करूया सर एक्च्युअली त्याची गरज खूप आहे कारण पालकांची निश्चित करू पण आजचा मी या चर्चासत्रात एवढंच सांगेन की तुम्ही फ्रीज करून ऍडमिशन घेऊ नका जर तुमचे मार्क्स चांगले असतील तर डेफिनेटली okay. आपण ट्राय करायला काही हरकतच नाही हा फक्त या व्यतिरिक्त अजून कुठला क्वेश्चन असेल तर विचारा आपण सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म वरती सेपरेट सर्चा सत्र सर, ते नक्कीच करणे गरजेचं आहे कारण बऱ्याचशा पालकांना याची माहिती नसल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अगदी मार्क्स चांगले असतानाही जे त्यांच्या मेरिटला मिळणारं कॉलेज आहे ते मिळत नाही ना। त्याच्यामुळे याचं मार्गदर्शन होणं खरं तर गरजेचंच आहे माझा अजून एक प्रश्न असा होता की सर बऱ्याचदा असं होतं की मार्क्स आहे। चांगले आहेत पहिल्या राऊंडला चूक झाली अलॉटमेंट लाग झालं नाही सेकंड राऊंडला जसं आपण तुम्ही सांगितलं की चांगल्या कॉलेजेसचे मेरिट हे वरती जातात वाढतातच ते तर समजा असं झालं की पहिल्याही राऊंडला नंबर लागला नाही सेकंडलाही लागला नाही आणि तिसऱ्यालाही लागला नाही तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावं किंवा तुमचं काय त्याबद्दल सजेशन आहे आता अशा विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला चूक केलं तरी दुसऱ्या दोन राऊंड मध्ये सुधारायचा प्रयत्न करायला पाहिजे तरी पण ही परिस्थिती असेल तर नॉर्मली आता बऱ्यापैकी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी पण चांगले आलेले आहेत अच्छा हा पण तिथले जर ऍडमिशन ओपन असतील तर निश्चितच चान्स घ्यायला काही हरकत नाही फक्त तिथं आर्थिक खर्च शंभर टक्के जास्त असणार आहे okay. तर ती जर करायची तयारी असेल तर आतापासूनच जे तुम्ही दोन तीन चार प्रायव्हेट युनिव्हर्सिटी विचार करताय तिथं जा व्हिजिट करा एक्झॅक्टली प्राध्यापक कसे आहेत विद्यार्थ्यांशी चर्चा करा hmm. आणि तो निर्णय घ्या म्हणजे वैयक्तिक जाऊन तिथे भेट देणं गरजेचं आहे प्रॉपर काउन्सलिंग नंतरच तो निर्णय घ्यावा हो करेक्ट करेक्ट आणि स्वतः काउन्सिलिंग पेक्षा तुम्ही स्वतः माहिती काढा ना जाऊन तिथं आणि ऑलरेडी तुम्ही प्रायव्हेट विद्यापीठामध्ये म्हणजे तुमचे फायनान्शियल कंडिशन चांगले एक दोन तीन विद्यापीठाला भेट द्यायला काहीच हरकत नाही अच्छा माझा एक म्हणजे मलाही बऱ्याचदा पालक विचारतात आणि मलाही हे थोडस आहे की खरच ब्रांच साठी राऊंड साठी ब्रांच हीच पर्टिक्युलर ब्रांच हवी यासाठी पुढे पुढे जाणं म्हणजे सेकंड थर्ड राऊंड पर्यंत जाणं कितपत योग्य आहे ब्रांच चा टास्क करणं ब्रँच करण्यापेक्षा जर तुम्हाला बेटर कॉलेज आणि त्यातल्या त्यात, त्यात समजा वाटलंच एखादी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स सायन्स कंप्युटर ती ब्रांच मिळू शकते चान्स जर असेल तर विचार करायला काही हरकत नाही पण तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये तेच कॉलेज पाहिजे अच्छा आणि इलेक्ट्रॉनिक्सच सगळ्यात शेवटच ऑप्शन तुम्हाला मिळालंय आणि तिथून मला वाटत नाही एकदम अजून वरचे हे करून वॅकन्सी क्रिएट होऊन ऑप्शन मिळाले ज्यावेळेस चान्स नाही त्यावेळेस फ्रीज करून ऍडमिशन घ्यायला पाहिजे पण स्टडी केल्यानंतर वाटतोय की तुम्हाला देर इज अ चान्स राऊंड मध्ये पहिला राऊंड असो दुसरा असो किंवा तिसरा असो कुठलाही निर्णय घेताना महत्वाचं हे आहे की तुम्ही त्याची पूर्ण माहिती घेणं गरजे गरज आहे वेळ पडल्यास तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि काहीच नाही समजलं तर तुम्ही जिथे तुमचा नंबर लागलाय तुम्ही स्वतः तिथे जा चौकशी करा अगदी अगदी सर नक्कीच सर तुमचं आजचं हे जे काही मार्गदर्शन आहे ते आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना नक्कीच फायद्याचं ठरेल कारण आम्ही असं म्हणेल की अजूनही वेळ गेलेली नाही ही, ही तर आपली सुरुवात आहे ह्या इंजिनिअरिंग दो ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचा पहिला ची ही अलॉटमेंट झालेली आहे अजूनही मी म्हणेल संधी आहे अजूनही विचार करून जसं सरांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मेरिटनुसार कॉलेजेस चेक करा त्यांचं मेरिट चेक करा आणि दोनशे तीनशे ऑप्शन भरण्यापेक्षा दहा व्यवस्थित ऑप्शनची जर तुम्ही निवड केली आणि त्या पद्धतीने जर फॉर्म भरला तर अलॉटमेंट व्हायला काहीच हरकत नाही धन्यवाद सर तुमचं मार्गदर्शन नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांसाठी फायद्याचं ठरेल आणि मी आशा व्यक्त करते कि तुम्छा, तुम्छा थोड़ी -थोड़ी आ, की असंच तुम्ही ज्या अनुभवाचा खजाना आहे त्यातल्या अनुभवाची थोडी थोडी शिदोरी घेऊन तुम्ही नक्कीच विद्यार्थ्यांसाठी या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होत राहाल ही आशा व्यक्त करते आणि आजचं चर्चासत्र संपलं असं इथे जाहीर करते धन्यवाद धन्यवाद